We are going to start with our second chapter of Science 1 syllabus, that is periodic classification of elements. So earlier we have seen there are lots of types of elements present on earth. Also every element has its own special property. We are going to study these elements and their classification. Like I told you earlier, we have studied classification of plants in 9th standard. जर मला classify करायचं असेल एखाद्या कॅटेगरीला, एखाद्या ग्रुपला, तर समजा मला तुमच्या क्लासला क्लासिफाय करायचं असेल तर मी तुमच्या रोल नंबर वाईज तुम्हाला बसवेल. नाव दीज रोल नंबर शुड बी बेस्ड अपॉन युअर नेम्स, किंवा तुमची नावं, त्याचे इनिशियल अल्फाबेट्स कुठून सुरू होतात ते, म्हणजे आय हॅव टू पिक सम क्रायटेरियाज की बेस्ड ऑन विच आय कॅन क्लासिफाय यू. आयदर आय कॅन क्लासिफाय यू बेस्ड ऑन गर्ल्स अँड बॉईज, किंवा तुमचे मार्क्सवरती, किंवा तुमच्या सरनेम्सच्या अल्फाबेटिकल ऑर्डरवरती. सो क्लासिफाय करायचं असेल तर देर आर सम क्रायटेरियाज टू बी नोटेड फर्स्ट अँड देन यू कॅन क्लासिफाय एनिथिंग. ठीक आहे, सो हियर वी आर गोईंग टू क्लासिफाय एलिमेंट्स. बिफोर स्टार्टिंग विथ दिस लेसन, आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड सम टर्म्स विच आर रिलेटेड विथ दिस लेसन. इफ यू डोंट अंडरस्टँड, इफ यू डोंट नो वॉट आर एलिमेंट्स, वॉट आर कंपाऊंड्स, वॉट आर ॲटम्स किंवा मॉलिक्यूल म्हणजे काय, तर तुम्हाला हा पूर्ण लेसन समजणार नाही. सो लेट्स स्टार्ट फ्रॉम द लाईक फर्स्ट थिंग फर्स्ट, म्हणून लेट्स स्टार्ट व्हॉट डू यू मीन बाय एलिमेंट. हे डेफिनेशन्स टेक्स्टबुकमध्ये दिलेले नाही आहेत, सो हे डेफिनेशन्स मी लिहायचे कष्ट घेते. आय एम रायटिंग दॅम हिअर, यू ऑल्सो राईट दॅम, कारण की हे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये नाही नोट्समध्ये मिळणार आहेत. सो प्लीज डू राईट ऑल दिस डेफिनेशन्स इन युअर बुक. सो वॉट इज एलिमेंट? एलिमेंट इज अन सबस्टन्स that is made entirely from one type of atom. म्हणजेच काय, याचे एक्झाम्पल जर आपण बघितलं, जर आपण हायड्रोजन गॅस म्हटलं, हायड्रोजन गॅस म्हटलं, तर ह्याच्यामध्ये कुठला दुसरा एलिमेंट प्रेझेंट आहे का? ह्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे का? पोटॅशियम आहे का? नायट्रोजन आहे का? तर नाही. हायड्रोजन गॅस मी जेव्हा म्हणते तेव्हा फक्त हायड्रोजनच येतो, म्हणजेच ह्याचे इलेक्ट्रॉन्स पण हायड्रोजनचे आहेत आणि प्रोटॉन्स सुद्धा हायड्रोजनचेच आहेत. ठीक आहे, सो एलिमेंट म्हणजे काय? असं सबस्टन्स की जो होल अँड सोल त्याच एका सबस्टन्सनी, त्याच्याच ॲटम्सनी बनलेला आहे, ह्याच्यामध्ये कुठलेही दुसरे कंपाऊंड्स किंवा दुसरे एलिमेंट्स प्रेझेंट नाही आहेत. नेक्स्ट वी गोइंग टू सी टाईप्स ऑफ एलिमेंट्स. नाउ व्हॉट आर द टाईप्स ऑफ एलिमेंट्स? सो देयर आर बेसिकली फोर टाईप्स ऑफ एलिमेंट्स. पहिला आहे मेटल्स, जे आपल्याला माहिती आहे. देन नॉन मेटल्स, हे पण आपल्याला माहिती आहे. नंतर येतात मेटलॉइड्स. मेटलॉइड्स म्हणजे सबस्टन्सेस ऑर एलिमेंट्स हॅविंग प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स बोथ. दोघांच्याही प्रॉपर्टीज असलेल्यांना काय म्हणायचं? मेटलॉइड्स. अँड आवर लास्ट एलिमेंट इज इनर्ट गॅसेस. इनर्ट गॅसेस म्हणजे जे कोणासोबतही रिॲक्ट करत नाही असे गॅसेस आर कॉल्ड ॲज इनर्ट गॅसेस. नाव नेक्स्ट, आता हे जे सगळे मेटल्स आहेत, दीज आर मॅटर्स ऑल्सो. हे काय आहे? मॅटर्स. ठीक आहे, मॅटर म्हणजे काय? तर सॉलिड, लिक्विड, गॅस अँड प्लाझ्मा हे आपण खूप आधीपासून शिकत आलेलो आहोत. तर ह्या सॉलिड्समध्ये सुद्धा मेटल असू शकतं, गॅसमध्ये इनर्ट गॅस असू शकतं, लिक्विडमध्ये नॉन मेटल्स असू शकतात. सो देर आर डिफरंट कॅटेगरीज ऑफ मॅटर ऑल्सो, विच इन्क्लूड सॉलिड, लिक्विड, गॅस अँड प्लाझ्मा. ठीक आहे, नेक्स्ट कंपाऊंड म्हणजे काय? समजून घ्या,
compound, it is a chemical substance composed of identical molecules having two or more different atoms of elements held together by a chemical bond. म्हणजे काय? It's a chemical substance. Element held together by a chemical bond. आता हे डेफिनेशन म्हणजे काय? की इट्स अ केमिकल सब्स्टन्स. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. से फॉर एक्झाम्पल वी आर टेकिंग कंपाऊंड NaOH. ठीक आहे, NaOH हा एक कंपाऊंड घेतलेला आहे. सो दिस इज अ केमिकल सब्स्टन्स कंपोज ऑफ आयडेंटिकल मॉलिक्यूल्स. NaOH किती आहे? समजा आपण 5 ग्रॅम NaOH घेतलेला आहे. सो इट्स अ सब्स्टन्स हॅविंग आयडेंटिकल मॉलिक्यूल्स. ह्या 5 ग्रॅममध्ये कितीतरी मॉलिक्यूल्स असणार आहेत, विच आर मेड अप ऑफ Na अँड OH. ठीक आहे, हॅविंग टू ऑर मोर डिफरंट काइंड्स ऑफ ॲटम्स ऑफ एलिमेंट्स. ह्याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत आणि किती ॲटम्स असणार आहेत? Na म्हणजे सोडियम असणार आहे, देन O म्हणजे ऑक्सिजन आणि H. असे 3 वेगवेगळे माझ्याकडे काय आहेत? ॲटम्स आहेत ऑफ टू ऑर मोर डिफरंट एलिमेंट्स हेल्ड टुगेदर बाय अ केमिकल बॉन्ड. आता हे सगळे एकमेकांना केमिकल बॉन्डनी काय केलेले आहेत? हेल्ड केलेले, धरून ठेवलेले आहेत. सो कंपाऊंड म्हणजे काय? अ केमिकल सब्स्टन्स कंपोज ऑफ आयडेंटिकल मॉलिक्यूल्स. 5 ग्रॅममध्ये NaOHच असणार आहे, त्याच्यामध्ये पोटॅशियम येणार आहे का? नाही. सो टू ऑर मोर आयडेंटिकल मॉलिक्यूल्स हॅविंग टू ऑर मोर डिफरंट काइंड ऑफ ॲटम्स ऑफ एलिमेंट्स हेल्ड टुगेदर बाय केमिकल बॉन्ड. ठीक आहे, सो दिस इज प्युअर डेफिनेशन ऑफ कंपाऊंड. सो डू राईट डाऊन दिस डेफिनेशन, दिस आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्या गोष्टी तुम्हाला फिलअप्सला वगैरे किंवा मॅच द फॉलोइंगला नक्की पडू शकतात. सो बी प्रिपेअर्ड विथ देम ऑल्सो. नाउ व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ॲटम आणि मॉलिक्यूल? ठीक आहे, ॲटम म्हणजे काय आणि मॉलिक्यूल म्हणजे काय? तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे सगळं लिहून पण घेऊ शकता. ॲटम म्हणजे काय? तर सोडियमचा एक ॲटम विच इज हॅविंग, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन इज लाईक 2 8 1. म्हणजे सोडियमचं काय आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन? 11 आहे. ठीक आहे, ॲटॉमिक नंबर इज 11. सो दिस इज कॉल्ड ॲज ॲटम. मॉलिक्यूल किंवा कंपाऊंड म्हणजे काय? तर H2O, ह्याच्यामध्ये H किती आहे? एक H, सॉरी 2 H आहेत, हेल्ड बाय अन ऑक्सिजन. ठीक आहे, सो दिस विल बी कॉल्ड ॲज अ कंपाऊंड किंवा दिस विल बी कॉल्ड ॲज अ मॉलिक्यूल. कळलं मॉलिक्यूलचा अर्थ काय? सो दिस इज व्हॉट इज युअर ॲटम्स अँड मॉलिक्यूल्स आर. सो दिस इज हाऊ आपले हे मेन क्रायटेरियाज आहेत. डिपेंडिंग अपॉन दिस आपण पुढे काय केलेलं आहे, आपल्या एंटायर जे काही एलिमेंट्स प्रेझेंट ऑन अर्थ, जेवढे केवढे एलिमेंट्स प्रेझेंट आहेत अर्थवरती, त्या एलिमेंट्सना आपण काय केलेलं आहे? क्लासिफाय केलेलं आहे. आता हे कधी कळलं लोकांना की देर आर एलिमेंट्स प्रेझेंट ऑन द अर्थ? तर हे 18th century सायंटिस्टना बऱ्यापैकी 63 एलिमेंट्स सापडलेले होते. सो दे गॉट टू नो की आपल्या पूर्ण अर्थवरती 63 एलिमेंट्स आहेत. कधी कळलं? 18th century. आता ह्या 63 एलिमेंट्सना इट वॉज नेसेसरी टू
क्लासीफाई इंटू डिफरंट टाइप्स ठीक है म्हणून वेगवेगळे साइंटिस्ट ने स्वतःची वेगवेगळी डोकी वापरून त्यांनी काय केलं वेगवेगळ्या पद्धतीने ह्या 63 एलिमेंट्स ना क्लासिफाई करायला बघितलं ठीक है त्यांचे क्लासिफिकेशन चे क्राइटेरियाज वेगवेगळे होते वी आर गोइंग टू स्टडी दोस क्राइटेरियाज पहिले आपण जे बघणार आहोत क्लासिफिकेशन बघणार आहोत दीज थ्री क्लासिफिकेशन वर डिसअप्रूव्ड म्हणजे हे पुढे चालू शकले नाही शेवटचं क्लासिफिकेशन आहे दैट इज मॉडर्न पीरियडिक टेबल हे आपल्याला शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं आहे पण ह्याचा अर्थ हे तीन लक्षात ठेवायचे नाही असं आहे का तर नाही तुम्हाला हे तिन्ही पण एग्जामला क्वेश्चनला विचारणार आहे सो अवर फर्स्ट क्लासिफिकेशन वॉज डन बाय डॉबर्नियर डॉबर्नियरने काय केलं त्याने ट्रायड बनवलेलं होतं डॉबर्नियर्स ट्रायड हे कधी बनवलेलं होतं 18th century मध्ये 1817 ला त्यांनी हे बनवलेलं होतं सो अकॉर्डिंग टू हिम प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर रिलेटेड टू ॲटॉमिक मासेस नाऊ अगेन ॲटॉमिक मास नंबर आणि ॲटॉमिक नंबर हे आपण 9th standard मध्ये 8th standard मध्ये स्टडी केलेलं आहे तुमचं टास्क आहे तुम्ही आता ह्याच्या आधी दिलेले जे डेफिनेशन्स होते त्याच्या खालोखाल तुम्ही व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ॲटॉमिक नंबर लिहिणार आहात आणि डेफिनेशन ऑफ ॲटॉमिक मास नंबर लिहिणार आहात सो अकॉर्डिंग टू डॉबर्नियर जे काही आपले एलिमेंट्स आहेत वी कॅन क्लासिफाय देम अकॉर्डिंग टू देअर ॲटॉमिक मासेस त्यांच्या ॲटॉमिक मास प्रमाणे वी कॅन क्लासिफाय देम ठीक आहे मग त्याने काय केलं त्यांनी एक ट्रिक शोधली दॅट ट्रिक वॉज मी जर तीन एलिमेंट्स घेतले से फॉर एक्झाम्पल एलिमेंट नंबर ए एलिमेंट नंबर बी आणि एलिमेंट सी असे तीन एलिमेंट्स घेतले ह्या तिन्ही एलिमेंट्सचे ॲटॉमिक मास नंबर इन्क्रीझिंग ऑर्डरमध्ये होते म्हणजे ह्याचं जर 2 असेल तर ह्याचं 3 आणि ह्याचं 4 असणार आहे अशा टाईपचे त्याने काय घेतले तीन एलिमेंट्स घेतले त्यांनी ह्याच्या पुढे काय शोधलं तर ॲटॉमिक नंबर ऑफ ए प्लस ॲटॉमिक नंबर ऑफ सी डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय ए आणि सीचं ॲटॉमिक नंबरचा जर मीन काढला तर दॅट विल बी इक्वल टू द ॲटॉमिक नंबर सॉरी ॲटॉमिक मास नंबर ऑफ बी परत एकदा सांगते विथ एक्झाम्पल ठीक आहे विल टेक एक्झाम्पल ऑफ लिनाक लिनाक म्हणजे लिथियम सोडियम आणि पोटॅशियम ठीक आहे सो अकॉर्डिंग नाऊ दीज लिथियम सोडियम अँड पोटॅशियम ह्यांचे जर ॲटॉमिक मास नंबर घेतले तर ते दीज मास नंबर्स आर इन इन्क्रीझिंग ऑर्डर ठीक आहे त्या असेंडिंग ऑर्डरमध्ये प्रेझेंट आहे तर लेट सी की लिथियमचं किती आहे 6.9 सोडियम इज 23 आणि पोटॅशियम इज 39.1 ठीक आहे मग हा फॉर्म्युलामध्ये जर मी हे तीन एलिमेंट्स टाकले तर इट विल बी लाईक लिथियम प्लस पोटॅशियम डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू 6.9 प्लस 39.1 डिवाइडेड बाय 2 विल बी 23.0 विच इज इक्वल टू द ॲटॉमिक मास नंबर ऑफ सोडियम सोडियम ठीक आहे सो दिस इज व्हॉट ही ट्राईड टू एक्सप्लेन तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये अजून असे 3-4 डॉबर्नियर ट्रायड्सचे एक्झाम्पल दिलेले आहेत यू हॅव टू सॉल्व देम ठीक आहे सो अकॉर्डिंग टू डॉबर्नियर ट्रायड काय होतं की मी जर तीन एलिमेंट्स घेतले इन इन्क्रीझिंग ऑर्डर तर पहिला आणि शेवटच्याचं ॲटॉमिक मास नंबरचं ॲडिशन केली आणि त्याचं जर मीन काढलं तर ते ॲटॉमिक मास नंबर विल बी एबल विल बी इक्वल टू द ॲटॉमिक मास नंबर ऑफ बी म्हणजे माझा जो बी वाला मधला जो एलिमेंट असणार आहे इट विल बी इक्वल टू दॅट पण झालं असं की नॉट ऑल एलिमेंट्स वर एबल टू फिट इन टू दिस म्हणजे सगळेच एलिमेंट्स ह्याच्यामध्ये फिट होऊ शकले का नाही सो
not all elements were classified according to Daubonnier. ठीक है, लक्षात आला है? Daubonnier triads मध्ये काय होतं, परत एकदा सांगते, तीन एलिमेंट्स घेतले इन इंक्रीजिंग ऑर्डर, पहिल्या आणि शेवटच्याच ॲटॉमिक मास नंबरचं जर ॲडिशन केलं आणि त्याला डिवाइड केलं बाय टू म्हणजेच त्याचा मीन काढलं, तर ते मीन आपला जो मधला एलिमेंट होता त्या मधल्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मास नंबर एवढं होतं. ठीक आहे, सो पण काय झालं की हे जे थोडेच काही ट्रायड्स होते ते ह्या Daubonnier-च्या रूलप्रमाणे बसले पण बाकीचे बसू शकले नाही, त्यामुळे दिस थिअरी वॉज डिसअप्रूव्ह, ही थिअरी अप्रूव्ह केली गेली नव्हती. आता ही थिअरी डिसअप्रूव्ह झाली म्हटल्यावरती कोणतरी दुसरा सायंटिस्ट येणार की जो ह्या थिअरीला डिसअप्रूव्ह करून त्याची नवीन थिअरी प्रूव्ह करायला बघणार. ठीक आहे, तर कोण आला? सेकंड वॉज न्यूलँड्स, आणि त्याचं काय होतं? न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव. ऑक्टेव म्हणजे काय? तर सा रे ग म प ध नी सा हे जे आपले सप्तसूर आहेत, आपले सा रे ग म प ध नी सा, सो इट इज 1 2 3 4 5 6 7 आणि 8 सूर परत कोणता आहे? तर 7 आहे. कळतंय? आपला फर्स्ट नंबर इज इक्वल टू द 8th नंबर. हे जे ऑक्टेव आहे हेच ऑक्टेव न्यूलँडने सांगितलं की मी फर्स्ट एलिमेंट जो घेईन त्याचा ॲटॉमिक मास नंबर आणि त्याची प्रॉपर्टी विल बी इक्वल टू माझं 8th वाल्याचं मास नंबर अँड प्रॉपर्टी. ठीक आहे, तो प्रॉपर्टी ऑफ फर्स्ट आणि 8th विल बी सेम. हे कोणी सांगितलं? न्यूलँड्सने सांगितलं. दिस वॉज अकॉर्डिंग टू इट्स ऑक्टेव, ह्याला ऑक्टेव म्हणायचं. ठीक आहे, नेक्स्ट, दिस लॉ वॉज ऍप्लिकेबल ओनली टिल कॅल्शियम, फक्त कॅल्शियम पर्यंतच हा लॉ काय होता? ऍप्लिकेबल होत होता. कॅल्शियम पर्यंत म्हणजे काय? की जेवढे एलिमेंट्स पिरियॉडिक टेबलमध्ये 63 एलिमेंट्स आपण मगाशी बघितलेले सापडलेले होते. Now this theory was approved in 1866. त्यावेळेस पर्यंत परत 63 एलिमेंट्स आपल्याला अवेलेबल होते, माहिती होते. ठीक आहे, सो अकॉर्डिंग टू हिम ऑक्टेव मधले एट नोट्स आहेत, तसंच फर्स्ट एलिमेंट प्रॉपर्टी विल बी सिमिलर टू द प्रॉपर्टी ऑफ 8th एलिमेंट. ठीक आहे, हे कोणी सांगितलं? न्यूलँडने सांगितलं. पण हे जे म्युझिकल नोट्स त्यांनी जे फॉर्म्युला सांगितले होते इट वॉज ऍप्लिकेबल ओनली टिल कॅल्शियम, कॅल्शियम पर्यंतच हा ऍप्लिकेबल होत होता, त्याच्यानंतरच्या एलिमेंट्सना हे बसत नव्हते. यू कॅन सी इन द टेक्स्ट बुक. ठीक आहे, तर नंतर त्यांनी काय केलं? परत त्यांनी तेवढे बॉक्सेस केलेले होते, लिमिटेड एलिमेंट्स अँड वन बॉक्स हॅड मेनी एलिमेंट्स, म्हणजेच काय? 7 × 8 = 56 बॉक्सेसचा त्यांनी एक काय केलं होतं? टेबल तयार केलेला होता आणि एका बॉक्समध्ये ही हॅड मेनी एलिमेंट्स. ही वॉज नॉट एबल टू एक्सप्लेन की हे एलिमेंट्स एका टेबलमध्ये एवढे सारे का बसवलेले आहेत. ठीक आहे, देन परत नवीन जे एलिमेंट डिस्कवर झाले 66 नंतर जे न्यू एलिमेंट्स डिस्कवर झाले होते हॅड नो प्लेस, कारण की यांनी किती केले होते? 56 बॉक्सेस केलेले होते त्याच्या टेबलमध्ये, ते पण कॅल्शियमला पकडलेलंच नव्हतं. आणि 1866 नंतर जे पुढचे एलिमेंट्स डिस्कवर झाले त्यांच्यासाठी जागाच नव्हती, हेन्स
this theory was also disapproved. आणि थर्ड थिअरी जी महत्त्वाची काय ठरली, कारण की त्याच्यामुळे आपल्याला बरेचसे लिंक्स मिळाले पुढच्या आपला जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे त्याच्यासाठी, की आपल्याला थर्ड थिअरीपासून मिळालं. आणि दिस वॉज डिस्कवर्ड बाय अ सायंटिस्ट कॉल्ड मेंडलिव. आणि त्यांनी कधी शोधलेलं होतं, इन बिटवीन 1869 to 1872 मध्ये. सो अकॉर्डिंग टू हिम द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एनी एलिमेंट इज इट्स एटॉमिक मास. ॲटॉमिक मास काय आहे, त्या एलिमेंटची फंडामेंटल प्रॉपर्टी, म्हणजे जर मला कुठल्याही एलिमेंटचं काय कन्सिडर करायचं असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी कुठली आहे, त्याचा ॲटॉमिक मास आहे. देन व्हॉट ही डिड वॉज ही अरेंज 63 एलिमेंट्स इन इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास नंबर अकॉर्डिंग टू द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज क्रायटेरियाज बेस्ड ऑन द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्राइड्स, ऑक्साईड्स अँड एलिमेंट्स ऑफ एलिमेंट्स मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट आणि त्यांचे डेन्सिटी प्रमाणे त्यांनी काय केलं, ह्या सगळ्या एलिमेंट्सना काय केलं, अरेंज केलं. म्हणजेच त्यांनी एलिमेंट्सचे काय घेतले, ॲटॉमिक मास नंबर घेतले. कसे घेतले, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये. आणि त्यांना ह्या एलिमेंट्सचे हायड्राइड्स, हायड्राइड्स म्हणजे काय, तर हायड्रोजन हा एलिमेंट आहे, तर ह्याचा हायड्राइड फॉर्म काय होतो, H2O. सोडियम जर एक एलिमेंट आहे तर त्याचा हायड्राइड फॉर्म काय होतो, 2O. ठीक आहे, किंवा ऑक्साईड्स मध्ये त्यांनी काय केलं, परत मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी, असे केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज घेऊन त्यांना अरेंज केलं. आतापर्यंत परत मला किती एलिमेंट्स माहिती होते, तर 63 एलिमेंट्स माहिती होते. इथे लिहूया आपण किती एलिमेंट्स ठाऊक होते आपल्याला, तर 63 एलिमेंट्स ओनली. ठीक आहे, तर अरेंज एलिमेंट्स इन वर्टिकल ग्रुप्स आणि हॉरिझॉन्टल कॉलम. त्यांनी एक सर्वात चांगलं काम काय केलं, तर ह्या एलिमेंट्सना त्यांनी हॉरिझॉन्टल पीरियड्स आणि वर्टिकल ग्रुप्समध्ये अरेंज केलं. ठीक आहे, हॉरिझॉन्टल पीरियड्स आणि वर्टिकल ग्रुप्समध्ये काय केलं, त्यांनी अरेंज केलेलं होतं. पण परत देर वर मेनी ड्रॉबॅक्स इन दिस मेंडेलियस पिरियॉडिक टेबल. बिफोर सीइंग ड्रॉबॅक्स आपण काय बघूया, ह्याचे मेरिट्स काय होते. मेरिट्स म्हणजे काय, तर त्याचे पॉझिटिव्स काय होते. सो मेरिट्स ऑफ मेंडेलियस पिरियॉडिक टेबल वॉज ॲटॉमिक मासेस रिवाइज, जे सॉरी रिवाइज केलेलं होतं. म्हणजे काय, आधीचे न्यूलँड आणि डॉबर्नियरनी जे ॲटॉमिक मासेस शोधलेले होते, ते ॲटॉमिक मासेस त्यांनी काय केले होते, ते परत रिवाइज करून जे चुकीचे होते ते त्यांनी बदलून बरोबर केलेले होते. फॉर एक्झाम्पल, बेरिलियमचं ॲटॉमिक मास अर्लियर वॉज टोल्ड वॉज 14.09, विच वॉज चेंज टू बाय मेंडेलिव 9.4. ठीक आहे, सो दिस वॉज द राईट ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम. अर्लियर वी कन्सिडर्ड इट ॲज 14.09, पण मेंडेलिवनी चेंज केलं टू 9.4. नंतर वेकंट स्पेसेस इन न्यू एलिमेंट्स इन फ्युचर, त्यांनी काय केलेलं होतं, हे जे हॉरिझॉन्टल पीरियड्स आणि वर्टिकल ग्रुप्स केलेले होते, ह्याच्यामध्ये त्यांनी काही ब्लँक स्पेसेस सोडलेल्या होत्या. ब्लँक स्पेसेस का, तर त्याला माहिती होतं आपण आतापर्यंत किती शोधू शकलेलो आहे, तर फक्त 63 एलिमेंट शोधू शकलेलो आहोत. आपल्याला सगळे एलिमेंट्स सापडलेत का, तर नाही. म्हणून त्यांनी पुढचे जर आपल्याला शोध लागला, तर त्यांनी काय केलं होतं, जागा सोडलेली होती की चल ठीक आहे, आता नाही, पुढे आपल्याला काही एलिमेंट्स सापडले तर आपण त्या एलिमेंट्सना ह्या रिकाम्या जागांमध्ये बसवू शकतो. नंतर
So he had left space for new elements. काही नवीन एलिमेंट्स सापडलेले पण होते पण त्याची नावं फिक्स नव्हती. फॉर एक्झाम्पल एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम, एका सिलिकॉन. तर ह्या हे जे तीन एलिमेंट्स होते ह्याची नावं फिक्स नव्हती. हे एलिमेंट्स जे होते ह्यातला जो हा एका बोरॉन होता तो बोरॉनशी सिमिलर होता म्हणून त्याला एका बोरॉन नाव दिलेलं होतं. एका ॲल्युमिनियम जो होता तो ॲल्युमिनियमशी सिमिलर होता पण ॲल्युमिनियम नव्हता म्हणून त्याला नाव काय दिलेलं आहे, एका ॲल्युमिनियम. एका सिलिकॉन वॉज सिमिलर टू एका टू सिलिकॉन, ओरिजिनल सिलिकॉन, पण याची नावं फिक्स नव्हती म्हणून त्याला एका हे प्रिफिक्स लावलेलं आहे. ठीक आहे. मग जेव्हा ह्याच्यावरती रिसर्च केला त्यावेळेस सापडलं की दिस वॉज 44 मास नंबर असलेला दिस इज कॅन्डियम. देन एका ॲल्युमिनियम वॉज 68 मास नंबर असलेला गॅलियम आणि एका सिलिकॉन 72 मास नंबर असलेला जर्मॅनियम आहे. सो दिस वॉज मेरिट्स ऑफ मेंडेलियस पिरियॉडिक टेबल. पण ह्याच्यामध्ये काय झालेलं होतं, त्यांनी फोर्थ नंबरचा पॉइंट आपला ही हॅड नो स्पेस फॉर नोबल गॅसेस. नोबल गॅसेससाठी जागाच नव्हती. पण त्यांनी काय केलं, आपलं जे हे पिरियड आहेत त्यांनी जे बनवलेले होते 1 to 18 ग्रुप्स बनवलेले होते आणि 1 to 7 पिरियड्स जे बनवलेले होते ह्या जागा कुठेही न हलवता, ह्या टेबलला कुठेही डिस्टर्ब न करता त्यांनी काय केलं, 0 ग्रुप बनवला जो होता नोबल गॅसेससाठी. तर त्यांनी नोबल गॅससाठी काय केलं, 0 ग्रुप, एक नवीन ग्रुप बनवला. ठीक आहे. देर आर डीमेरिट्स ऑफ डॉबर, सॉरी देर आर डीमेरिट्स ऑफ मेंडेलियस पिरियॉडिक टेबल दॅट वी विल सी इन आवर नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.